Hello, welcome to my channel Nautic Tune. Yeah, we have seen after a long time. Okay, I will just close. It's cold, it's raining, and in between it's snowing. Though I think it should start sunny weather. But yeah, what we will see in today's video, we will see in short everything, because I don't want that people should see everything in the YouTube. The main thing I'm making this video so you know in short, what is that city, what you can able to see. And there are some shows like people pay like quite good money, like a horse show, the Spanish horse school. So I think it's better that I don't show everything. People can go by themselves and look that show, and it's like a tourist place, so it's better you should go. So I think at the moment, I will not talk much about that, but at the end of the video, those who are interested who can watch this video about what I think about this Vienna city tour, overall my experience, and how was the people, how was the food, so you can see at the end. But watch this video in short, and then they will we will talk about it. आज video बनवलाय ना Vienna. हा मी एक लहान व्हिडिओ म्हणजे असा शॉर्ट व्हिडिओ का बनवला, कारण की लोक स्वतः जाऊन बघतील तिथे, कारण की हे टुरिस्ट प्लेस आहे, त्यामुळे तुम्हाला तिथे पैसे देऊन, भरपूर लोक पैसे देऊन बघतात स्वतःचं, त्यामुळे तुम्हाला एक आयडिया मिळेल की काय बघता येईल. आणि टुरिझमवरती तो काय म्हणतात ना, ती सिटी चालते, ते शहर चालतं, तिकडच्या लोकांचं काय म्हणतात ते जीवन अवलंबून असतं. म्हणून मी पूर्ण व्हिडिओ ना दाखवत, तुम्ही बघा आणि मग तुम्ही ठरवा तुम्हाला व्हिएन्नाला जायचं आहे की नाही, तर आणि व्हिएन्नाला तुम्ही काय बघाल. आणि तुम्हाला जर एक्सपिरियन्स माझा ओव्हरऑल ऐकायचा असेल तर या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही ऐका. हा माझा एक्सपिरियन्स आहे, सगळ्यांचा सेम असेल असं नाही, पण माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काय आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. So let's continue the Vienna next day. And you can see there is a lot of people in the Vienna old city. And we will also go here, but I will not say now. We will go in the end. आपण आता दुसऱ्या दिवशी व्हिएन्ना सिटीमध्ये आहोत. समोर दिसतं ना तिथे आपण जाणार आहोत, पण मी सांगणार नाही काय आहे ते. ज्यांनी गेला असेल त्यांना कळलं असेल त्या बिल्डिंगवरनं. पण भरपूर लोक आहेत, छान लोक आहेत, जेवण छान आहे, आणि ऑफकोर्स टुरिझम म्हटलं की लोक चांगले वागतात, कारण की पैसे मिळतात, त्यामुळे तसं तुम्हाला जज नाही करता येत कोणाला. लेट्स क्विकली व्हिजिट द ईस्टर मार्केट हिअर. आपण इथं ईस्टर मार्केट आहे व्हिएन्नामध्ये, तिथे व्हिजिट करू आणि बघू. We will try that. We don't know, but it's sweet. Vanilla sauce. Vanilla sauce, yes. So this is some wooden Easter decoration, Easter eggs. Candles. No, this is egg. Oh, this is egg. Yeah, this is egg. It's really there are candles. Yeah, also, yes. There is a big one. हे ना हंगेरियन आहे डिझाईन, बघा ब्ल्यू कपड्यावरती, म्हणजे ब्ल्यू चे आहे कलर, त्याच्यावरती बघा प्रिंट केलेलं आहे. आणि हे फार पूर्वीपासून त्यांचे इथे चालत आलं आहे. आय थिंक 2 की 3 फॅमिली आहेत ते पूर्वीपासून करतात. सो डिस्कवरिंग द नाईट टाईम व्हिएन्ना सिटी विथ द हॉर्स गार्ड. बग्गेतून चाललं आहे आणि बघा 2 घोडे आहेत, आणि समोर आहे तो घोडेवाला आहे, आणि
मी आम्ही पाठी बसलो आहे. तर रात्री बघा व्हिएन्ना सिटी कसं दिसतं ते. आणि काय आय थिंक 20 मिनिटाची टूर आहे. ती 60 युरो की किती दिले माहिती नाही आता. This is Austrian Parliament. Austriachi Lok Sabha Parliament Sansad. Sansad hai bahute. जसं समोर बघताय रस्त्याच्या बाजूलाच आहे त्यांची ती लोकसभा आणि जिथे त्यांचे मिनिस्टर प्राईम मिनिस्टर वगैरे बसत असणार. पण तसं बघितलं तर इथे जास्त सिक्युरिटी वगैरे दिसत नाही बघा. एकदम रस्त्याच्या बाजूला आहे, कोणी जाऊन तिथे फोटो काढू शकतं, उभे राहू शकतं. सो दिस इज ऑल्सो वन ब्युटी इन द युरोप दॅट इवन द पार्लमेंट आउटसाईड पार्लमेंट यू कॅन गो अँड टेक द पिक्चर. देर इज नो पोलीस ऑर एनिथिंग इज रिअली स्टँडिंग. यू कॅन सी इट्स quite next to the road, so it's quite, you see the open area. Let's see if we can see the rose garden. Gulab garden famous hai bagu rajistai ka. These are the rose bushes, but rose has not yet came. It's not yet summer. हे बघा इथे गुलाबाची झाडं लावलेत. गुलाब का आले नाहीत कारण की सीझन नाही. आणि हे बघा बसायला पण मस्त गेलं आहे. इट्स नाईस प्लेस टू सिट. इट्स लाईक अ बिग क्यू. इट्स ऑल्सो इन साईट. आतमध्ये पण आहे. उन्हाळ्यात छान दिसत. मी एकदा बघितलं आहे पण फार वर्षापूर्वी. अजून इथे गुलाब आले नाहीत त्यामुळे काय एवढं कलरफुल नाही दिसत. सो दिस इज एम्परर्स पॅलेस. कॅन सी हाव बिग इट इज. मराठीत काय म्हणतात माहिती नाही. एम्पररला कदाचित पाचशा किंवा महाराजाचा पॅलेस आहे. एवढा मोठा आहे. म्हणजे किती खर्च झाला असेल बघा. आता ते म्युझियम झालंय पण हे राजाचा राजवाडा बघा. आणि उन्हाळ्यासाठी वेगळा जे केवढं बांधकाम केलेलं असेल. आता आपण कुठे जाणार तुम्हाला कळलं का? घोड्यांवरनं. ज्यांनी गेलं असेल त्यांना माहिती असेल. सो वी आर गोईंग नाव टू सी द हॉर्सेस. दिस इज स्पॅनिश हॉर्सेस. आय डोंट नो इफ यू बीन देअर बट दिस इज अ व्हेरी फेमस शो इन व्हिएन्ना. अँड दे आर द व्हाईट हॉर्सेस. And they are special breed from the Spain. Our tour is started and they are taking us where the horse they train. So actually this is a training area for the horses. This is a Spanish emperor. Yeah? He decided in 15...
in 1565 to found the Spanish riding school. Now our horses used to come from Spain until they realized it was just too difficult to bring them all the way from Spain to Vienna because it was a very long journey. And back then in the 16th century, you have to imagine there was no train, no plane. Also, Austria has no ocean, so they had to ride with them or walk with them. It was a long journey. Okay, I think we're all here. So we're here in the Winter Riding Hall, and this is the place where every training and every show in Vienna happens. this place was actually built in the 18th century, so quite some years after the school was founded. And it took them around 6 years to be done. So it was between 1729 and 1735. And the man you see right in front of us is Charles VI. And that is a very famous emperor, the father of Maria Theresia, and basically the one who made this whole possible. So he actually contacted the architect Fischer von Erlach, so that is the same architect from the Charles Church. Right, so I hope nobody got stuck in the horse walker and everyone is here. Good, so we're gonna see here different exercises. Right here, our jumps, the capriole, the levade, the capriole again, and for the end, we're gonna see the courbette. Wants to? Yeah, he's just thinking about it. He does the levade, so he actually stands in his back feet. And this one is, I think he's kind of new right here, Bellamira. Bellamira is also the cutie pie. I think that's why they're next to each other. And then on the other side, we have Bradamante. I hope they don't start now all of a sudden fighting because I just said they're cute and tall because it has happened, but normally they're quite. Hi. Yeah. But yeah, so where they are, kind of like a fair price, consider that they're quite small. No. Eating each other. So I can see that the other half of the group is already. I guess you might have seen the video. It was a short video, as I said that. And let's talk about now how I felt about this trip, overall trip. हा जो व्हिडिओ तो जसा शॉर्ट बनवला आहे आता मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगतो कदाचित तुम्हाला उपयोगी पडेल माहिती नाही पण माझा एक्सपिरियन्स हा माझा एक्सपिरियन्स आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सेम एक्सपिरियन्स येईल असं नाही जसं मी सांगितलं आम्ही गेलो होतो म्युनिकवरनं ओस्टबानॉव स्टेशनवरनं प्रायव्हेट ट्रेननी गेलो होतो ट्रेन वेस्ट बान आणि ती वेस्ट बानॉव ह्या ट्रेन स्टेशनला थांबते सो वी वेंट विथ द वेस्ट पान ट्रेन विच इज अ प्रायव्हेट ट्रेन अँड इट स्टॉप्स ॲट द वेस्ट पान ट्रेन स्टेशन नॉट इन द सेंट्रल स्टेशन ऑर हाफ पान ऑफ ऑफ व्हिएन्ना सो रिमेंबर इफ यू टेक दिस ट्रेन इट्स अ प्रायव्हेट ट्रेन अँड यू गो टू वेस्ट पान ऑफ नॉट टू द हाफ पान ऑफ विच इज अ सेंट्रल रेल्वे स्टेशन ऑफ व्हिएन्ना ओवरऑल ट्रेन एक्सपिरियन्स ग्रेट ट्रेनचा आमची जो एक्सपिरियन्स होता तो चांगला होता जसं मी सांगितलं जाताना तुम्हाला जर्मनीवरनं क्रॉस करताना तेव्हा ऑस्ट्रियात जाताना तेव्हा पोलीस किंवा ऑस्ट्रियन पोलीस किंवा बॉर्डर सिक्युरिटी गार्ड येत नाहीत पण येताना ऑस्ट्रियावरनं येताना जर्मनी बॉर्डरला पोलीस चढले आणि ते रँडमली पासपोर्ट विचारतात The train was neat and clean and train experience was great about the Vienna city. So Vienna city is a very nice city. I can say clean city also, old city, new city. So Vienna je shahar hai, swachh shahar hai. Juna shahar, navin shahar, sagligade swachhata hoti. Ani bharpur loko hoti, sutti hoti, tyamule bharpur loko aali hoti. आणि जसं ईस्टर हॉलिडेज होते ना म्हणून ट्रेन ग्रेट ऑस्ट्रियन ट्रेन ग्रेट आहेत म्हणजे स्वच्छ सुंदर पण आहेत आतून
लोकल ट्रेन म्हणतो, अंडरग्राउंड ट्रेन्स म्हणजे मेट्रो म्हणतात ते पण छान होत्या, कनेक्शन चांगल्या होत्या, ऑन टाईम होत्या. सो ऑस्ट्रियन ट्रेन्स इनसाइट लाईक अ लोकल ट्रेन्स इनसाइट व्हिएन्ना वेअर गुड लुकिंग इनसाइट ऑल्सो क्लीन एज वेल एज मेट्रोज दे वेअर ऑन टाईम सो यू कॅन रिलाय ऑन दॅट इवन द ट्राम. सो वी वेर टेकिंग आय थिंक 71 ट्राम फ्रॉम अवर हॉटेल टू द गो टू द सिटी. इट वॉज अ ग्रेट ऑल्सो. ओके पीपल आर देअर लॉट ऑफ टूरिस्ट सो देर इज अ लिटल बिट रश बट नॉट रिअली रिअली रश बट पीपल वेर देअर. अँड इफ यू लुक केअरफुली द ओल्ड कन्स्ट्रक्शन ऑल्सो यू मे सी समथिंग इफ यू रिअली लुक केअरफुली दे हॅव व्हेरी नाईसली पॅच अप or rebuild it after Second World War. And you know that I don't go into the Second World War, who has did and what, but it was also affected to Austria. And they have rebuilt very nicely the old architecture. You don't see unless and until somebody tells you that this was part was destroyed and it was rebuilt, but they made it as a one piece, looks like everything, like since beginning like that. So some aside la another ऑस्ट्रिया सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये पण इन्वॉल्व होती. आणि आता मी सांगत नाही की कशामुळे काय वगैरे, पण त्यामुळे ते अफेक्ट झालेला. जसं बॉम्बिंग झाल्यानंतर बिल्डिंगी कोसळतात तसंही जुन्या ज्या बिल्डिंगीत आहेत त्यांना पण हानी पोचलेली, पण त्यांनी ती बरोबर रिकवर केलं आहे. जर कोणी तुम्हाला सांगितलं नाही की ही बिल्डिंग इथपासून इथपर्यंत कोसळलेली, हा नवीन पार्ट आहे, हा जुनं पार्ट आहे, तर तुमच्या लक्षात तुम्ही जरा निरखून बघितलं तर, नाहीतर तुम्हाला वाटेल की हे पहिल्यापासून इतक्या वर्षापासून तसंच्या तसं आहे. खाण्याचं काय, हाऊ अबाउट द फूड? फूड यू हॅव अ गुड काइंड ऑफ फूड्स इन ऑस्ट्रिया. टू बी ऑनेस्ट आय लाईक द फूड फ्रॉम इन्सब्रुक अँड द साल्सबुर्ग ॲज कम्पेअर टू व्हिएन्ना. मे बी आय वॉज इन द रॉंग रेस्टॉरंट. जसं मी म्हटलं ना की मला व्हिएन्नामधलं रेस्टॉरंटमधले आवडतात, तर चांगलं आहे, जेवण चांगलं आहे, पण मला इन्सब्रुक आणि साल्सबुर्गमधला त्यातल्या त्यात टेस्टी वाटलं. पण कदाचित त्या वेळेला मी राईट रेस्टॉरंटमध्ये नसेल गेलो. पण तुम्हाला जसं प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक मेट्रो स्टॉप किंवा ट्राम स्टेशन आहे ना, तिथे तुम्हाला किओस्क म्हणजे ते लहानसे टेक अवेज आहेत. तिथं मी बघितलं चायनीज आहेत, व्हिएतनामीज असतील, पिझ्झा होता, केबाब होता, फलाफल वगैरे त्या प्रकारचे, आणि स्निट्सल सॉसेज त्या प्रकारचे पण फास्ट फूड मिळतात. सो इन शॉर्ट यू हॅव फास्ट फूड ऑल्सो नेक्स्ट टू द मेट्रो स्टेशन, इन रेल्वे स्टेशन बिलो, इवन ॲट द ट्राम स्टेशन ऑल्सो यू कॅन सी देर आर स्मॉल किओस्क, देर यू कॅन फाइंड पिझ्झा, देर इज अ केबाब, देर इज अ फलाफल, some Chinese and the Vietnamese. There are different kinds of food possibilities you have. So you can have a takeaway and have a food if you want, don't want to spend more money. About the good restaurant, yes. There are restaurants also, good restaurant. You have to book the table. Sometimes you don't need to book. But Austrian has this Wiener Schnitzel. Jasa tumhi Bharatatun yet asal ani तुम्हाला व्हेज रेस्टॉरंट किंवा नॉन व्हेज दोन्ही मिळू शकतं. मी व्हेज बघितलं नाही तेवढं, पण तिथे इंडियन रेस्टॉरंट्स आहेत, वेगळ्या देशाचे रेस्टॉरंट्स आहेत, आणि ऑफकोर्स तुम्हाला कुठे ना कुठेतरी व्हेज तर मिळेलच. अबाउट द मेंटॅलिटी ऑफ द पीपल, आय मीन द ऑस्ट्रियन पीपल व्हेन यू वेंट टू द ओल्ड सिटी, लोक फ्रेंडली आहेत. तुम्ही कुठल्याही दुकानात जाऊन काय पाहिजे ते बघू शकता. हेल्पफुल नेचर आहे, तुम्हाला ते मदत करायला येतात. तुम्ही त्यांच्याकडनं घेतलंच पाहिजे असं नाही. आणि चांगली सर्व्हिस होती. जसं तुम्हाला शॉपिंग करायचं असेल, वेगवेगळ्या ब्रँडचे पण शॉप्स आहेत, तर तुम्ही ब्रँडेड क्लोथ पण खरेदी करू शकता. किती महाग आहेत, किती एक्सपेन्सिव्ह आहेत तसं मी सांगू शकत नाही, कारण की प्रत्येक ब्रँडचे क्वालिटी आणि प्राईस टॅग असतो. लोक हॉस्पिटॅलिटी, तसं मी सांगितलं टुरिस्ट
place. So it's a tourist place. People work on the tourism, so they have to be polite. What else? Overall, I can say the Vienna trip was a very good, nice experience, different experience. I've been in Salzburg, Innsbruck. Salzburg is a different, Innsbruck is different. Vienna is like a city, big city, different experience. Horse cart, you can go, like we went with the horse cart, 60 euro for 20 minutes, and I think for 1 hour is something 140 euro. तसं म्हटलं ना व्हिएन्नामध्ये आला तर एक्सपिरियन्स घोडागाडीतून बग्गीतून जी साहेबाची बग्गी होती ना पूर्वीमध्ये तसं ते जात होते साहेब पाठी बसायचं आणि पुढे तो घोडेवाला आणि दोन घोडे टक 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 चालतात तसं एक्सपिरियन्स करता येतो. 60 युरोमध्ये 20 मिनटात ते फिरून घेऊन येतात त्या सिटीमधनं, ओल्ड सिटीमधनं, आणि एक तासाची टूर किती तुम्हाला 140 युरो तुमच्यावरती आहे. पण म्हणजे एक्सपिरियन्स घेण्यासारखं आहे ज्याने लहान मुलांनी स्पेशली हवं. घोडागाडी आता नाही, आता मी लहान होतो तेव्हा मुंबईत घोडागाड्या होत्या पण त्याच्यानंतर त्या नव्हत्या. त्यामुळे ज्या लहान मुलांना घोडागाडीत बसण्याचा आनंद, घोड्यांशी घोड्यांबरोबर फोटो काढायचा आनंद घेऊ शकतं. आणि जसं म्हटलं टुरिस्ट प्लेस आहे त्यामुळे टुरिस्ट प्लेस म्हणजे पैसे तर टाकायला लागणार पण ते तुमच्यावरती आहे. तुम्हाला काय खायचं आहे, काय शॉपिंग करायचं आहे, काय बघायचं आहे, आणि त्याच्यात भरपूर ऑप्शन्स पण आहेत. पासेस आहेत, व्हिएन्ना पास आहे 3 दिवसाचा. तुम्ही रेल्वे स्टेशनला जा, सर्व्हिस चांगली आहे, इंग्लिश बोलतात, काही प्रॉब्लेम नाही. सो आय कॅन से दॅट दे आर व्हेरी गुड इन स्पीकिंग इंग्लिश रेल्वे स्टेशन एव्हरीवेअर अँड दे विल हेल्प यू टू गेट द टुरिस्ट pass or like for 3 days pass or something, so you can go everywhere in all transport within Vienna. So could be good option. I think it was 3 days something 17 euro, I don't remember the ticket for. So you go with any transport, so that could be good option. But go to the Vienna, visit Vienna, I think might be the site. Go and check and plan your trip. जसं मी म्हटलं की तुम्हाला व्हिएन्नामध्ये जायचं असेल आधी तुम्ही तुमचं प्रिपरेशन करा आणि व्हिजिट व्हिएन्ना बहुतेक साईट आहे त्याच्यावरनं बघा तुम्हाला काय दिवसाचा पास की 3 दिवसाचा पास, पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा म्युझियमचा वगैरे काय जसं बघायचं असेल त्याप्रमाणे तुम्हाला इन ॲडव्हान्समध्ये घेता येतं. लोक इंग्लिश बोलतात त्यामुळे प्रॉब्लेम नाही. रेल्वे स्टेशन कुठेही जा, दुकानात जा, इंग्लिश बोला. ओवरऑल एक्सपिरियन्स ग्रेट. सो माझ्यात मला तरी सांगावं असं वाटतं व्हिएन्नाची ट्रिप छान झाली. बघा तुम्हाला मिळालं तर या एकदा, बघा ऑस्ट्रिया चांगली कंट्री आहे आणि हॉस्पिटॅलिटी बघा तुमचा एक्सपिरियन्सला. परत भेटू, बाय बाय.